नमस्कार आयच्या या खाशेल्या हिडोन तुम्ही सगळ्यांना योकार फाटले महिनो दीड महिनो जे आम्ही कसली कार्यावळ करताले काय व्हिवर्स असे असताले जे थंक प्रश्न घालताले की तुम्ही मुख्यमंत्र्याची मुलाखत घेतात के केम आणि आज गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमच्या भी स्टुडिओ भीत असतात आणि निमित्त असा ह्या स्टेटहूड डेचे दिसता गोय घटक राज्य दीस आणि सध्याची गोयची परिस्थिती घेवपा खातीर हाच्या की बरो दीस मेळचो ना डॉक्टर चीफ मिनिस्टर वेलकम टू द स्टुडिओ हांव सगळ्यात पहिली सुरुवात करता साध्या प्रश्नावेल्यान की ज्या परिस्थिती भितर आम्ही आज आसात पेंडेमिक या पेंडेमिकाच्या त्या परिस्थिती भितर रावन या घटक राज्य दिसाकडे तुम्ही कशें पळयतात सगळ्यात पयल्यांत पहिली आयच्या घटक राज्य समेस्त गोंयकारांक म्हणजे गोंयांत आसपी आणि जगभर आसपी गोयकार जांच्यांनी सुदोदित म्हणजे गोयचेच नाही तर या भारताचे नाव व्हड केला त्या सगळ्या गोयकारांना घटक राज्य दिनाच्यो खूप खूप शुभेच्छा आम्ही घटक राज्य ह्याच्या पहिली खूप व्हड प्रमाणात ना बट पेन्डेमिकात सुद्धा आम्ही उत्सव म्हणण्या म्हणण्यापेक्षा घटक राज्याचे महत्व लोकां पर्यंत कळपाक जाय नव्या पिळेक जोपर्यंत घटक राज्याचे महत्व कळचे ना गोंयचो इतिहास कळचो ना तोपर्यंत आम्ही म्हणटा की आमचे कान्ट्रिब्यूशन्स गोयकारांचे कॉन्ट्रिब्यूशन या गोय राज्यात येवपाक शकना म्हणूनच तर म्हणजे तीस मे एकोणीशे सत्त्याऐंशी या दिसा गोय दमण आणि दीव दमण आणि दीव हे दोन्ही संघ प्रदेश साडीक गेले आणि पुराय गोय हे घटक राज्य झाले ह्या mm. पेन्डेमिकात सुद्धा आम्ही लहानस कांय कार्यक्रम मदीं वर्च्युअल व्हर्च्युअल व्हरपा खातीर पुराय गोय सरकारच्या वतीन घटक राज्य दिन लोकांमध्ये एक घटक राज्याच्या विषयी जागृताय निर्माण करप आणि घटक राज्य राज्याविषयी आपलेपण क्रिएट खातीर आम्ही प्रत्येक मंत्रालयाचा कार्यक्रम जो हो आयोजन ते ते मंत्री आमचे करीत असतात परत एकदा सगळ्या जणांना खूप खूप शुभेच्छा कसे पयतात आज ह्या घटक राज्य दिसाकडे जे या पेंडेमिकाच्या परिस्थिती भर मग खबर असा की आयच्या दिसा पळता असताना हांव म्हणटलो की आमचो चड फोकस असतो आयज आम्ही पळयता की जरी पॉझिटिव्हिटी कमी दात आलेली आसा डेथ रेट कमी दात आलेली आसा बट आनीकूय बी फुडले कितलेशेच दीस या कोविडातल्या महामारीक तोंड दिवचे पडटलें आणि ताका लागून हाका जसं म्हणतो की पुराय सहकार्य जे आसा हे सगळ्या लोकांकडल्यान सहकार्य लागतले फक्त सरकारचे आरोग्य खाते आणि सरकारचे फक्त Uh, बाकीची डिपमेंटांच हे कोविड मॅनेजमेंट करू शकता असं नाही तर आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानचं कोविड मॅनेजमेंट हे खूप बऱ्या पद्धतीत करपाक शकता ताजी अपेक्षा असा आयच्या दिसां पर इच्छा व्यक्त करता की बऱ्या पद्धतीचे कोविड मॅनेजमेंट करपाक uh, सगळ्यांचे सहकार्य हे अपेक्षित असा ही uh, सेकेंड वेवाकडे पळत असतं एक एडमिनिस्ट्रेटर म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वॉट आर युअर बिगेस्ट लेसन Uh, फर्स्ट वेव आणि सेकंड वे हमधिफरन्स पळला जर असत जर सेकंड वेव की पेशंटांक कॉम्प्लिकेशन्स खूप मोठ्या प्रमाणात जावपाक लागली पहिल्या वेव ती कॉम्प्लिकेशन दिसू नसली म्हणजे सडन निमोनिया किंवा निमोनिया सारखिले लंग्ज डिजिजीस हे खूप मोठ्या प्रमाणात आणि फास्ट आणि स्पीडीन खूप जावपाक लागले रिक्वायरमेंट ऑफ द ऑक्सिजन म्हणजे एक्सपेक्टेड विचारू कोणी करू नाशि तितक्या चढ प्रमाणात ऑक्सिजन हो लागला व खरं म्हटल्या या दोन्ही वेमधून डिफरन्स आशिल् त्या खातीर म्हणजे थोडासा जो मधल्या काळात म्हणजे आम मधल्या काळात जे थोडासा जो मॅनेजमेंटा खातीर आम्ही जे का म्हणतात की आम्ही खरी मी कमी पडले कार म्हणजे त्या फात जो थोडो वेळ लागलो तो सडन रायज इन केसिस झाल्या कारण थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला किती चुकले तुम्हाला हे वॉट वूड यू डन हॅवडन्टली कशा आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जे आशिले म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजीन इन्फ्रास्ट्रक्चर पेशंट हँडल करत पाचशांचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एक सुद्धा पेशंट्स सरकारन खसर परत धाडूक ना हे खूप महत्वचे असे कारण जो जो पेशंट्स मागीर तो साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान येवं आजिलो हॉस्पिटलात येऊ किंवा गोवा मेडिकल कॉलेजीन येवं आम्ही एडमिशन करीना म्हणून कोणाकूच परत धाडूंक ना हां त्यांना थंयसर इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्या कारणान थोड्या वेळार तांकां बॅड मेळूंक ना थोड्यांक सकयल न्हिदोवचें पडले हे झाले आसतलें हांव ना म्हणना बट खातीर खात ट्रिटमेंट ट्रीटमेंट खंयसरूच आमी कमी ना आमची पुराय मेडिकल टीम ही त्यांना ट्रीटमेंट ज्या आसा थंयसरूय त्यांना ट्रिटमेंट दिताली ओके आणि सडन ज्यांना गजाली माझ्या लक्षात आलो त्यांना सडन आम्ही दोन डिसिजन्स घेतली एक जे सुपर स्पेशलिटी सुरू केले आणि दुसरे डिसिजन जे प्रायव्हेट हॉस्पिटलांच्यो जी बेड केपेसिटी सगळी सरकारच्या कंट्रोलाच्या अंडर हाडली आणि हा पळता की चौ तिसरे दिसात म्हणजे आमकां बेड रिक्वायरमेंट जी असली प्र प्रत्येकाक आपल्याक बॅड जाई बॅड जाई तो विषयच सोपलो खरं म्हटलं कारण तो जो असला आम्ही आणि मी बेगीन घेतलेले डिसिजन प्रायव्हेट बॅडाचे आणि मग बरं जाता आशिले आ, फर्स्ट वेवच्या उपरांत दिसता की जीएमसीचे अपग्रेडेशन जवळपास जीएमसीचे अपग्रेडेशन जे आता पण नंतर बाकीच्या बाबतीत जाऊ एक गजा खरी की ती ओल्ड सिस्टम असा जीएमसी जेना जीएमसी कंस्ट्रक्शन केल्या त्यांना त्याचं कदाचित ते कन्स्ट्रक्शन करता असताना म्हणजे मेडिकल कन्सल्टंट जे असले त्यांच्यानी इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो केद्धतीचं ना। को कोविड नावाचा डिजीज येतो आणि लागतो ला। हा तो कदाचित विचार करू नसतो बट त्या खातीर ओल्ड सीच्या सिस्टम ती ओल्ड सिस्टमच आशिल्ली hmm. बट जे जन्न जेव्हा आम्ही नवीन सिस्टम नवीन हॉस्पिटल्स इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले म्हणजे फॉर एक्झाम्पल सुपर स्पेशलिटी ब्लॉक इन गोवा मेडिकल कॉलेज थंसर आम्ही टँक बसोव्या पण न ते ऑलरेडी प्रोव्हिजन ते टँक बसयली द सेम वे आम्ही साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पळतात की थंसर आमच्याकडे ऑलरेडी टँक बसवली आश्ली फक्त ती आम्ही लक्षात येताच आम्ही ती टँक जो दोन्ही ज्यो जो ह्यो दोन्ही कडल्यो टँक हलएमो भीत लिक्विड भी ऑक्सिजन जो आशिल ह्यो फील केल्यो ते ती ओल्ड सिस्टम बट तरी सुद्धा आमच्या जे लक्षात आले आणि जेव्हा कळले की ह्या जाग्याचे एलएमो टँक बसव कन्सल्टंट येऊन जेव्हा त्यांच्यानी व्हरीफाय केले की ओल्ड मेनिफोल्ड्स जे असा हे टँकातल्या ऑक्सिजन बॅर करपाक शकता आम्ही चड उशीर करू न वेळार वेळात लक, लक्षात आले की जी ओल्ड सिस्टीम ते ओल्ड सिस्टीम जी ट्रॉली जो ऑक्सिजन वता तितूंतल्यान म्हणजे आमकां कंटिन्युअस फ्लो ऑफ द ऑक्सिजन रिक्वायरमेंट जाय तर सडन विदीन एट डेज हांव मुद्दामून बिचोले जी प, आ, व, एक ओल्ड कंपनी असा इट इज एन विम्सन विन्सन समथींग त्यांच्यानी सहकार्य केले आणि ती टँक जी असा ही शिफ्ट म्हणजे विदीन अ वन नाईट वी हॅव शिफ्टेड दॅट टँक आणि विदीन तीन दिसाच्या भितर ते टँक म्हणजे ट्वेंटी ठाऊजंड मॅट्रीक टन मिलियन टन ही टँक थंयसर बसून आम्ही ती चालू केली असं दिसतं की आम्ही प्रिपरेशना कमी पडले काय प्लॅनिंगाक कमी पडले पूर्ण देशभर जर पळयत ऑक्सिजनची सडन रिक्वायरमेंट इतकी लागतली ही म्हणजे हाजे पहिली बी प्रिपेरेशन जसे आमी की हे जो टू डेट जो असा एम आर आसतले एम्स आसतले सडन म्हणजे हेजी देशभर म्हणजे ऑक्सिजनची जी थोडीशी थोडे दिस जी कमतरता आली ही तशी देशभर सगळीकडे ऑक्सिजन 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 चलतले पण आम्ही सफिशियंट ऑक्सिजन व तेन्नाय बी म्हणजे जरी इट इज कंट्रोल बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया आम्ही पळताले की आम्ही हांगासर सोर्स केलो आमच्या हा लोकल ज्या ज्या जाग्यावर ऑक्सिजन मेटालो फॉर एक्झापल त्या वेदांता कंपनी कडल्यान ऑक्सिजन सोर्स केलो बिनानी कंपनी कडल्यान सोर्स सडन रायज म्हणजे त्याचा कोणी विचारही करू नसलो म्हणजे सडन दोन दिसांमध्ये कळले की आमची आम रिक्वायरमेंट जर पाच मेट्रीक टन दहा मेट्रिक टन असा झाला ती वीस मेट्रिक टन झाली पण त्याच्या खात्री ते दोन दिस जे असा हे प्रिपेरेशना आमका खूप धावपळ करची पडली बट दॅट ओल्सो वी हॅड मॅनेज एक म्हणत की हायकोर्ट जर इंटरव्ह्यूल झाला इतल्या स्पिडीन एडमिनिस्ट्रेशन घडये मुखार वच हाव डू यू रिस्पॉन्ड टू चुकीची माहिती असा हा परत सांगतलो फॉर एक्झाम्पल एलएमओ बाबतीत लिक्विड मॅन्युफॅक्चरिंग ऑक्सिजन टँक जर पळशात म्हणजे हायकोर्टात ऑर्डर दिले तिसरे तिसरे दिसा नासली तर काढून पळयत जाल्यार ते काम आम्ही आठ दिसाच्या पहिलीच सुरू केले म्हणजे ताजी थंयच्यान शिफ्टिंग करप ताज्या बरोबर मागीर लिंगडी ही कंपनी जी असा लिक्विड मॅन्युफॅक्चरिंग ऑक्सिजन करता त्याच्याकडनं एग्रीमेंट करप हो सगळो प्रोसेस म्हणजे हायकोर्ट ऑर्डर दिवच्या पहिली आठ दिस पहिली आनी ऑलरेडी टँकूय आम्ही शिफ्ट केली आता दुसरी गजाल कशी कोण कोणतरी उट्टा प्रत्येक गोष्ट काल लोकांक खूप सोपी झाली असा हायकोर्टान वता हाजो अर्थ हायकोर्टान सांगला म्हणून आम्ही थंयसर टँक बसले अशें न्ही आमच्या जेन्ना लक्षांत येयलें की ही हाका ऑक्सि ऑक्सिजनच्या शिवाय पर्याय ना त्यावेळेला आम्ही डायरेक्टली थंड टँक बसोव सुरुवात केली आणि ऑलरेडी टँक थंसर त्याच्या पहिलीच सगळं प्रोसिजर कंप्लीट जातो फक्त ती ऑर्डर येण दुसरे दिस टँक बसोवप एकोच टाइम आशिल् तुम्ही म्हणतात हायकोर्टा भीत जे झाले ते जर झाले नाशिर ह्या स्पिडीन कामं जात ऑफकोर्स कारण आम्ही कामं जी आश्ली ती त्याच स्पिडीन सुरू केली खंयचेय जर काम पळशत जाल्यार आम्ही ते पयलींच सगळे कंप्लीट केलेले सुपर सुपरस्पेशलिटीत शिफ्टिंग करप हे आम्ही ऑलरेडी डिसिजन घेतलेले फक्त कशें आसा जाल्यार नवीन टँक थंयसरूय बी ऑक्सिजनची टँक भरल्या ताका जी दोन दीस ट्रायल घेऊची पडटा ती दोन दीस ट्रायल जर फाल्यां सकाळी इट इज अ रिस्क वीथ द जो जोपर्यंत डॉक्टर्स एलाव करिना तोपर्यंत आम्ही थं शिफ्ट करू शकता दोन दिवस ते ट्रायल कंप्लीट झाल्या उपरांत वी हॅव शिफ्टेड द पेशंट शेवटी नवीन फेसिलिटीज ही यूज करपा खातीर डॉक्टरांच्या कन्सल्टंच्या शिवाय आम्ही नवीन कंप्लिटली थंस आयसीयू युनिट असतो थंयसली गॅस पाईपलाईन असले बाकीचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर थंयसर वेंटिलेटर बसव असं ट्रायल घेवप हे गरजेचे आशिले त्याच्या खातीर म्हाका खबर असा की आम्ही इन्स्ट्रक्शन दिले आणि दुसरे तिसरे दिसा प्रत्येक गोष्ट ही स्पिडीन जायत गेली असा एक आरोप जो जाता कर्फ्यूच्या बाबतीत डेट एक ते दीड महिन पहिली आम्ही ही रिस्ट्रिक्शन रिस्ट्रिकशनल मुवमेंट्स घालपास इन हाइडसईट वील गो इन टू द we'll रिजन्स बट इन हाईडसईट तुम्ही जर पहिले जे आईची परिस्थिती जर पहिली तुम्ही जर परत जर व निर्णय घेऊस मिळिल्ला एक तेड महिनं पहिली कर्फ्यू घालता शिल्ले तुमक दिसता आज लेट झाला एक गजल आम्ही लक्षात घेऊक आम्ही कंटिन्युअसली म्हणजे स्टेट कर्फ्यू डिक्लेअर करपाक लेट झालो हे म्हणण्यापेक्षा म्हणजे प्रत्येक जणांना दुसऱ्याकडे बोट दाखोवपाक खूप सोपे दिसता आम्ही अगेन एंड अगेन लोकांक अलर्ट करीत आसताले अगेन एण्ड अगेन लोकांक सांगत आसताले की आमकां स्टेट कर्फ्यू शेवटी आमकां इकॉनॉमी आणि स्टेट चलयता आसतना दोन्ही गजाली लाईफ ॲण्ड ह्यो दोनूय गजाली बरोबर जाय आसता आम्ही बाकीच्या राज्यांनी पहिले किंवा इन कन्सल्टेशन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे विचार करता असताना आम्ही एका उशीर पण एक गजा लक्षात घेऊन जाय की लोकूय बी जो असा आता स्टेट कर्फ्यू जरी लायलो लाय लोक गर्दी करडा तर लोक ज्या ज्या जाग्यावर गर्दी करतात म्हणजे नाका त्या जाग्यार गर्दी करीत असा शेवटी प्रत्येक जण म्हणजे सरकार स्ट्रिक्टली सांगतलो आणि फॉलो करतलो असं असं आम्ही प्रत्येक फावटी जे कोविडचे नॉर्म्स फॉलो करा फॉलो करा म्हणून सांगताले तेही फॉलो करिनास तर म्हणजे पळताना की आम्ही लग्न सांगले की पन्नास पन्नास जणांच्या भीतच लग्न म्हणून आम्ही पळयता की लो लग्नाक लोक चारशे आणि पाचशे लग्न घेऊ लागले आम्ही सांगले की कार्यक्रम खूप कमी प्रमाणात कार्यक्रम करा तरी लोक खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळे पॉझिटिव्ह जाता हाचे खापर किंवा स्टेट कर्फ्यू लागना म्हणून सरकाराच्या माथ्यार फोडप हे चुकीचं दिसता लग्न आणि उत्सव गोंया भितर इतल्यो वाडल्यो हा फक्त लग्न आणि उत्सवूच म्हणचो ना ह्या पूर्णतः मार्केट असतं लोकांचो ज्या पद्धतीचं राहणीमान आसा म्हणजे आम्ही गोयान एकंदर पळयता की लोक गर्दी करपा करण्या हांवें स्टेट कर्फ्यू डिक्लेअर केलो लोकांक लौ। अशें दिसता की फाल्यांच्यान आता सगळ्यात बंद म्हणजे बागायतदार बाजार असले किंवा जी एक गर्दी पडलेली ती जर तू पळयत म्हणजे म्हणजे लोक समजूनच तुमच्याय चॅनलाचेर तुमी सकाळच्यान कंटिन्युअसली दाखवताले म्हणजे हा परत परत सांगता परत परत सांगता की म्हणतात बिहेवियर ऑफ द पीपल वीच इज मोर इंपॉर्टंट लोकांना कशा पद्धतीत वा, जाय हे कळप मंत्र्यांनी काय लग्न बिग्न केली काय आमदारांनी बी असे वाढदिवस बीडदिवस व्हडले व्हडले केले तुमकां दिसना एज अ लिडरशीप पॉलिटिकली पॉलिटिकल लिडर्सांनी बी एक उदाहरण घालून जाय ऑफकोर्स तर हांवें माझ्या बर्थडे दीस हे एकदा मनशाक चुकून सुद्धा मेळूंक ना ट्वेंटी फोर्थ ऑफ एप्रिल म्हजो बड्डे आशिल्लो म्हणजे बऱ्याच जणांना हांव घरा घराकडे मेळटलो हा बंगलार मेळटलो बट हा माझ्या स्वताच्या बड्डे दीस चुकून सुद्धा म्हणजे दिस इज एग्जाम्पल ने त्या सांगता म्हणजे सुरवात करपाक जाय हे माझे मत आसा हा प्रत्येकाक सांगत असताल की तुम्ही स्वतः खेना रेस्ट्रिक्शन्स घातले हा मला खबर हा चुकून एका कार्यक्रमात माझा व्हिडिओ व्हायरल ज्लो मला फक्त म्हणजे त्या तो ब्रीज ऑलरेडी आमचा कंप्लीट झाला दहा जण दहा जण असा म्हणून सांगलेले आणि हा कंटिन्युअसली सांगतालो की तुम्ही कोण रवनाका तुम्ही कोण येऊन आणि त्या कोणाकूच कोणाक आपव फक्त दहा जण असलेले म्हणून सांगितले म्हणून हा त्या कार्यक्रमात गेलो पण जे फाटल्यान व्हडलो मॉप ऑटोमॅटिकली थंसरू म्हणजे पटकन लोक ये सांगता म्हणजे डेट इज ऑल्सो माय मिस्टेक आय एम एक्सेप्टींग इट हा त्या सांगता म्हणजे हांवें खंयसरूच कलेक्टरात घेवन जो माझे डिपार्टमेंट झाले त्या नोटीस हांवें खंयसरूच कमी करू ना की तू इशू कर म्हणून सांगली त्याला नोटीस ही हिमसेल्फ हांव कार्यक्रम असताना सुद्धा त्या सांगलें म्हाका मला सांगले की ता ता ना तुम्ही असले सर काय हरकत ना म्हटले तू कन्सर्न डिपार्टमेंटाक जेन्ना आज की द एक्सप्लेनेशन फ्रॉम दॅट डिपार्टमेंट आणि ताणें इशू सुद्धा केली त्या खातीर तू म्हणटा तें बरोबर असा आम्ही स्वतःपासून सुरवात करप हे गरजेचें आसा एक जाता की तुम्ही स्टेटीच्यो बॉर्डर्स पहिली क्लोज करपाक आशिल्ल्यो ट्युरिस्टाक इतलें येवपाक दिले Uh, प्रचंड प्रमाणात ते डिसेंबर ते मार्च मेरेन इट वॉज कम्प्लिटली फ्री फॉर ऑल आम्ही कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट मागनाशिल्ले ॲडमिनिस्ट्रेटिव्हली खूप जण म्हणतात की हजाली एक गजाल लक्षात घे जे त्यावेळेला पुराय देशात कोणूच कोविड नेगेटिव्ह मागनाशिल्ले खंयच्याच स्टेटीच्यो बॉर्डर सील नाशिल्ल्यो त्या खातीर आम्ही सिंगल स्टेट आमची बॉर्डर सील करतले आम्ही कोविड नेगेटिव्ह मागतले फेब्रुवारी मार्चा खंयच्याच स्टेटीन म्हणजे हा सांगता की बाबा कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट त्यांना सुद्धा कोविड नेगेटिव्ह घेतल्याशिवाय येऊ नका एक्सेप्ट एक टू थ्री एअरपोर्ट्स एक मुंबई एअरपोर्ट वन इज बेंगलोर एअरपोर्ट महाराष्ट्राच्यो बाउंड्रीज सुद्धा ओपन आशिल ते कोविड नेगेटिव्ह मागनाशि आज सुद्धा ह्या परिस्थितीत सुद्धा देशातल्या खंयच्याच स्टेटींनी म्हणजे कोविड नेगेटिव्ह एक्सेप्ट ऑन फ्यू एअरपोर्ट परत सांगता की बाकीच्याय स्टेटींनी म्हणजे मागना मागना आता आम्हीच वयल्यान रिस्ट्रिक्शन्स घातलेले असा माझे म्हणणे अशें ना की हांव आम्ही फक्त तेंय कारण म्हणून उपयोग ना, uh, uh, ना। बिहेवियरल पॅटर्न जो असा पण दीस इज ऑल्सो वन ऑफ द रिजन फॉर द कोविड mm. आमी आम्ही आता न्ही आम्ही म्हटले की होम आयसोलेशनात राव एकट पॉझिटिव्ह पण खरंच रावताले काय किंवा आम्ही परत परत सांगताले आम्ही परत असे नसले की बरेच जण म्हणाले की सेकंड वेव हो तुम्ही कोविड कॅर सेंटर सुरू करू ना आमची कोविड कॅर सेंटर दोन्ही डिस्ट्रिक्टांनी आशिल्ली तीच फुल नाशिल्ली मग तालुक्याच्या ठिकाणी आम्ही कियाक करतले म्हणून तर आम्ही सांगताले की इधर होम आयसोलेशनात तुझ्या घराकडे फेसिलिटीज ना श्यामाप्रसाद मुखर्जी सारखिल्या स्टेडियमात चारशे लोकांक रावपाची सोयी करून दौलेली फातोडा स्टेडियमात ज्या जाग्या दोनशे अडीचश्चे लोक रावता म्हणजे दोन्ही डिस्ट्रिक्टांनी बीग कोविड कॅर सेंटर आम्ही सुरू करून दौरलेली ज्याच्याकडे होम आयसोलेशन ही फेसिलिटी ना हे फावटी आणि एक पॅटर्न दिसून आलो घरातला एक मनीस फाटले फी पॉझिटिव्ह झाला फर्स्ट तो स्वतः होम आयसोलेशनात राहतो ना कोविड कॅरात त्याच्या घरातले इतर मणीस कोणत पॉझिटिव्ह हे फावटी एक मणीस पॉझिटिव्ह झाला पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह hmm. आम्ही म्हणता म्हणून सुद्धा मला खूप वाईट दिसतं की एका एका फॅमिलीतले दोन दोन मणीस सुद्धा गेले तीन तीन मणीस गेले म्हणजे पुराय फॅमिली जी असा त्यांच्यांनी होम आयसोलेशन नावचा प्रकार हो फक्त नावांक पण घरांत सगळ्या फॅमिली बरोबर मिक्स जातले त्यांना सिरियसनेस जो असा हो इनिशियल स्टेजीचेर कळना आणि त्यांच्यानी बी म्हणजे आपल्याक सिव्हियर येवपाक लागले म्हणजे तुकाय खबर असेल की सव्या आणि सातव्या दिसा जाल्या उपरांत जी कॉम्प्लिकेशन जाता ती इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट मागीर ट्रिटूय करपाक पावना ताजे परिणाम जे असा एडमिनिस्ट्रेटर Economy, वो जन्ना आज कि वो हेल्थ वर्सीस इकॉनॉमी व तुमचं डिलेमा आशिल् जेव्हा आज आम्ही सगळे जण म्हणतात की तुम्ही हे करपा जाय करले बट अल्टीमेटली एज एन एडमिनिस्ट्रेटर व डिलेमा आशिल् तुमचा हेल्थ वर्सीस इकॉनॉमी ही सर्कस हे बघा हेल्थाक ही प्रायोरिटी सदांच दिल्या हा हेल्थ वर्सीस इकॉनॉमी असं म्हणचं ना बेटर वे प्रत्येक फाटी हेल्थाक प्रायोरिटी दिल्लीच आसा बट खरी इकॉनॉमिकल एक्टिविटीज चालू शिवाय आम्ही I इट mean, इज नॉट पॉसिबल hmm. त्या खातीर hmm. काही इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीजी ह्यो चालू असलो ताज्या खातीर हेल्थाक म्हणजे हेल्थाच्या बाबतीत कोविड कंट्रोल करपाच्या बाबतीत प्रायोरिटी ना अशें ना पॉझिटिव्हिटी अशें म्हणतात की जो मेरन पॉझिटिव्हिटी रेट बिलो टेन पर्सेंट येना तो मेरन ही रिस्ट्रिक्शन्स ऑन मुवमेंट काडप बरोबर आमचो अजून विसाच्या वयर आसा केसीस कमी झाल्यात वीच कॅन बी लार्जली एट्रिब्युटेड टू कर्फ्यू फाले कर्फ्यू काडलो की माहीर परत की जातले हे खबर ना दोन प्रश्न नंबर वन तुमक गोयातली सध्याचे केसी पहिल्यार दिसता की वी हॅव क्रॉस द पीक ऑर कर्फ्यू असा म्हणून व डाऊनवर्ड टर्न आयला आणि दुसरं पॉझिटिव्हिटी रेट टेन पर्सेंटच्या सकल येता मेरेन तुम्ही ही रिस्ट्रिक्शन ऑन मुवमेंट्स कर्फ्यू चालू काय कितें दोन गजाली एक म्हणजे पीक लेवलाक पावून परत सगळे कव ऊन काय का तर म्हणजे अंदाज ज्या पद्धतीने आमचा एपिडेमॉलॉजिस्ट प्रिव्हेटिव्ह सोशल मेडिसिन्स हे स्टडी करतात त्याच्याप्रमाणे प्रमाणे आम्ही एका पीक पावले आणि वेन वी आर द कंट्री अल्सो पीक लेवलाचेर पावून आम्ही सकयल आयल्या आयच्या आम घडीक आमचं पॉझिटिव्हिटी रेट कमी आयला बट हाजो अर्थ फाल्यां सकाळी तो दहा पर्सेंटाच्या आयलो आमी सध्या स्टेट कर्फ्यू चालू आसा आमचो बट तो धा पर्सेंटाच्या सकयल आयलो हाजो अर्थ फाल्यां परत तो वीस पर्सेंट आमी कर्फ्यू काडलो सुद्दां पूण तो परत वाडचो ना न्ही असे म्हणटा बिहेवियर पॅटर्न जो आसा जो आसा पळय हो खूब म्हत्वाचो असा जाय अनलेस तो बिहेवियर पॅटर्न जो पडना तो मेरेन कांयच जाऊचे ना बट फ्रॉम एडमिनिस्ट्रेशन पॉयंट ऑफ व्ह्यू तुमी धा पर्सेंटच्या सकयल पॉझिटिव्हिटी रेट येता तो मेरेन रावतले टू लिफ्ट कर्फ्यू वॉट इज युअर थॉट प्रोसेस एक कंपेरिजींग द पॉझिटिव्हिटी रेट अँड ऑल्सो द मॉर्टेलिटी रेट हे दोन्ही कंपेर करता आणि ते पळोवन आणि एकंदर हो स्टेट कर्फ्यू जो आता पण कंटिन्यू केला असा तोच पळोवन पोळून स्टेट कर्फ्यू कितले दीस कंटिन्यू करप हे डिसईड करता पण हे करता असताना माय एम टेकिंग इन कॉन्फिडन्स ऑल माय मिनिस्टर्स ऑल्सो अँड ऑल्सो विथ अवर मेडिकल टीम हू इज वर्किंग ऑन दीस जे स्पेशली कंटेनमेंट झोन खंच्या भागात जाला एपिडेमोलॉजिस्ट कितें करपाक शकता इट इज नॉट माय ओन्ली द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन बट इज ऑल्सो इन द कन्सल्टेशन विथ माय मेडिकल टीम दे आर प्रॅक्टिकली वर्कींग ऑन इट म्हणजे खादतीत वाडटा कसो वाडटा हाजेरूय त्यांचे काम जासा, ये तालू आसा, त्या तालू रब, जे आसा हे चालू आसा आणि त्या सगळ्यांच्या कन्सल्टेशनच्या उपरांतूच आम्ही कितले दीस कर्फ्यू चालू कितें आणि इट इज रिलेटेड विथ द वॅक्सिनेशन म्हणून तर हांव खरें म्हणजे आम्ही जितकें वॅक्सिनेशन कंप्लीट करतले तितके आम्ही म्हणजे बऱ्या पद्धतीत जाता तितके बेगीन प्रश्न हो की जेन्ना म्हणटात की एटीन टू फोर्टी फोर वॅक्सिन्स आसात खंय एटीन टू फॉर्टी फोर जे आसा हे वॅक्सीन आम्ही ऑलरेडी सुरू केलां आता आणि निश्चितच खात्री असा की आम्ही एटीन टू फॉटी फोराच्या खातीर विदीन म्हणजे जाता तिके बेगीन वॅक्सिनेशन जो आहा ड्रायव्ह कंप्लीट करतले कारण त्या खातीर हांव परत परत सांग टीका उत्सव टू सुरू जो कित्याक केल्लो टीका उत्सव टू सुरू केला की फॉटी फाय अबाऊ हंड्रेड पर्सेंट जाऊचे म्हणजे आम्ही दोन दोनदा जर तुझ्या घराकडे येतात तू जर येऊन वॅक्सिनेशन घेयना जाल्यार थोड्या सांगपाचें म्हणजे वॅक्सिनेशन घेऊ दिसता काही लोक विशिष्ट लोक वॅक्सिनेशन घेऊन एक मुद्दा बरं केला की तो मेर फक्त लॉकडाऊन करतो म्हणून पंचायतींनी नगरपालिकांनी मागचे नाही हंड्रेड पर्सेंट वॅक्सिनेशन इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही म्हणटा की लॉकडाऊन कर हें खूप सोपे न्ही रे लॉकडाऊन कर hmm. करे, एक हो शब्द खूब खूप सोपा पूण पण आता माझी पंचायत हंड्रेड पर्सेंट वॅक्सिनेट झाली हे कित्याक सांगना तर कोण बट एक गजा की ही जी कॉन्टिटी ऑफ वॅक्सीन वीच इज अ मेजर प्रोब्लेम गोया सारकें ल्हान राज्य जेन्ना मुंबई किंवां महाराष्ट्रा सारख्या राज्यात शॉर्टेज आणि कॉन्टिटी असून नंबर ऑफ पॉप्युलेशन चढ आसूंक जायना हाऊ डू यू वॉंट टू मिटीगेट एक गजाल आमचे आमच्याकडे फॉटी फाईफ प्लसची वॅक्सिनेशन आयज इन एबेंडंट एवेलेबल असा hmm. निदान ह्या ग्रुपान तरी येऊन ती कंप्लीट करची हा ॲशुरंस की एटीन टू फोटी फोर जे असा पण नी बी विदीन शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम आम्ही सर्च करीत असा वेगवेगळे सोर्सिसातल्या एवेलेबल करपाचो आमचा प्रयत्न असा त्या खात सांगला की आम्ही फोटी फाय एबाव हाजेर हांव चड भर कित्याक दिता कियाक दिवस ते जायना म्हणून तर आणि विदीन शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम एटीन टू फॉर्टी फोर सुद्धा जे असे हे आम्ही सुचयता म्हणून आम्ही फ्रंटलाईन म्हणून बऱ्याच जणांना डिक्लेअर केले फ इंडस्ट्रीयल वर्क फार्मास्यटिकल वर्कर्स असले बांका फ्रंटलायनं डिक्लेअर ती तोय ग्रुपाक जे असा हे जाता तिके बेगीन वॅक्सिनेशन गोयात मेळले तुम्ही टास्क फोर्स सेटअप केला एक्सपर्ट कमिटी सेटअप केली थर्ड वेव्ह ह्या गजालीकडे आता इज स्पेक्युलेशन वी आर ते चिल्ड्रन म्हणतात आम्ही बिकॉज ओके पहिली मागीर मिडल एजीक जे नाव द ओन्ली सेगमेंट डेट इज रिमेनिंग इज चिल्ड्रन थर्ड वेवाचो जेन्ना आमी विचार करतात तुमकां दिसता की ऑल दो दीस थिंग्स आर स्पेक्युलेटीव कडेन प्रिपेर्ड जावपाची तांक आसा थर्ड वेवान फक्त चिल्ड्रन अफेक्टेड जातली आनी आणि आता अशें ना hmm. सोळा हजार सश त्र्याऐंशी ही भुरगीं बिलो सेवेंटीन आतां पर्यंत इन्फेक्टेड ऑलरेडी कोविडात झाली भीती सेव्हन भरगी जी कोमंट इलेव्हन पर्सेंट ऑफ द टोटल ही टोटल जे पॉझिटिव्ह झाले ते पॉप्युलेशनातले त्या खातीर आता थर्ड व्हच्या बाबतीत उलयता असताना इट इज अन इट इज नॉट अ स्पेसिफिक म्हणजे रिसर्च केला तिर येतली बट इट इज अ स्पेक्युलेशन कडेन जे आसा हे थर्ड वेच्या बाबतीत उलयता सो ॅट आमकां अशें नका की आम्ही जावंक जे त्या हे फावटी hmm. वी हॅव डिसायडे आम्ही स्पेशल एक्सपर्ट कमिटी तिरे डिसाइड केली जे पिडियाटिशन असले एपिडेमॉलॉजिस्ट ऑल प्रायवेट आय पी एम इंडियन पिडियाट्रीक असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन हांकां ऑन बोर्ड घेतले आणि थर्ड वे जर आयली चुकून जर आता जसे सेकंड वेव सफर झाले आमका मेक्झिमम निमोनिया केसीस लागले दिसपास इन्फ्रास्ट्रक्चर व्हाज मॅनपॉवर व्हाज आणि इक्विपमेंट व्हाईज आम्ही फुल्ली प्रिपॅर्ड असा खातीर टास्क फोर्स आणि एक्सपर्ट कमिटी दोन्ही आम्ही ऑलरेडी फॉर्म केले आणि अकॉर्डिंग टू द सजेशन्स ऑफ द एक्सपर्ट कमिटी द ट्रान्सपोर्ट्स कमिटी इज गिव्हिंग द परमिशन टू पर्चेस एव्हरीथींग म्हणजे जे इक्विपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर जे किती जाय ते फुल फ्लिज तयार कर आतापासून सुरवात केला कोणी प्रिपेर्ड ना म्हणून वी आर ओवर सो असल्यावर इन डेट वे वी स्टार्टेड द प्रिपेरेशन आता थोडे राजकारणाचे प्रश्न तुमचा आणि विश्वित वाद सोपल माझं आणि विश्वजिताचं वाजूच नसतं अशी सांगल्या तर माका शी कोण मान्य करतलो हे पय म्हाका दिसता तुका आता असं दिसतलं की हांवेन जर म्हणत की थोडेशे जाण तो आता तुम्ही मुख्यमंत्री बी म्हणता की अशी वेगळी कलाटणी दिवपाक पळतात पण तो वाद आशिल्लो न्ही ना वाद केन्नाच नाशिल्लो ही ना। इज ना। माय कॅबिनेट कलीग आता हा डिफरन्सीस विशयाचेर असू शकता बट वाद असू शकना हांव परत सांगता आणि वाद नाशिल्लोय बी ओके okay. त्या खातीर आता तो मेन्यप्युलेटेड जर काही जाण करता असत हांव काही जाण म्हणटालो मुद्दा हांव हो त्या मुद्दा खंय रिपोर्टर ना आग आग तुका म्हणू नसतं म्हणून काही जाण जर ताका मेन्यप्युलेटेड करता असत किंवा काही जाण तो फ्रेम करता असत जाल्यार इट इज अ डिफरंट स्टोरी बट आ ओपिनियन खंयच्याय एखाद्या विषयाचे वेगवेगळे असू शकता बट डेर इज अ नो वाद असो काही प्रकार नाशिल्लो दुसरो जो विषय असा तो विरोधक ज्या तर टीका करतात ताजो तुम्ही तांकां बेकार बेकार म्हळे ताणें तुमकां फ्रस्ट्रेटेड म्हणे कोविडच्या काळातही राजकारण कुशीक जायना काम करता तेजेर टीका करतले म्हाका दिसता कोविडच्या काळात राजकारण कुशीक खरें म्हटलं हे तुवें तुझा विरोधी मित्रांक सगळ्यांना सांगा असं दिसतं कारण त्यांच्यांनी राजकारण करच्या पेक्षा हा हा पहिली म्हटलं आणि खबर असा राजकारण सजेशन राजकारणात बिलकुल ना तुकाय खबर असा हा सजेशन्स केना कोणाचे ऐकना असे ना ना। प्रत्येकाचे ऐकून घेतां आणि प्रत्येकाचे बरेच जण सांगताय बी हा सांगलेले त्यांनी ऐकले म्हणून विरोधकूच सांगता वयल्यान तुकाय सांगता असतं मला वाईट दिसना राज्याच्या हिताची गजाल जी असा मागीर ती विरोधका कडल्यान सुद्दां जरी आयली आसत जाल्यार ती करपाक जाय या मताचो हांव आसा म्हणून तर म्हाका दिसता विरोधकांनी राजकारण सायडीक धवरून म्हाका फोन करून सुद्दां सांगलें थोड्या ट्विटराचेर सांगतात फोन करूनय सांगलें जाल्यार सांगता फोन केल्यार राजकारण कांयच हरकत तुम्ही ना ट्वीट ट्विट करपाचें आसा ट्विट करात सोशियल मिडियाचेर आनी खंय घालपाचें आसा तेंय करात कांयच हरकत ना तुझ्या माध्यमांतल्यान सांगपाच्या तेंय सांगल्यार जाता बट अशें म्हणून ना की राजकारण जाय राजकारण सोडून बाकीचे करपाचो करता सांगायचे लेटर लॅटर आसा नोटूय धाडटात काय हरकत ना हा हांव बरी गजाल आसा ती हांव घेत आसता लास्ट प्रश्न म्हाका दिसता हाजेर तुमी मुद्दा उत्तर दिवचे जनरली कोंकणीचेनरली गोतल्या खंच्याच मुख्यमंत्र्यांची कोकणीचे टिका अशें पहिले नाशिल्लें की तुम्ही कोकणी उलयता असताना ज्या तर क्रियापदवी वापरतात ताजेर सुद्धा खूप जणांनी व्हिडिओ बी सर्क्युलेट केले तुम्ही ह्या वादाकडे कसे पहिला हे पय तू मुद्दामुन पेडण्यापासून काणकोणपर्यंत जर कोकणी उलयता ती पळत जे प्रत्येकाची कोकणी वेगळी असतली सांगू जो कदाचित माझी कोकणी तितकी शुद्ध हा कोकणीतल्यान शिकू ना बरोबर असा हा कोकणी खूप प्रमाणात वाचता असंय ना हा आताच म्हणजे आमचे कोकणी पेपर जो असा ओके तो आता वाचपाक लागला ओके okay. म्हटल्या उपरात कोणीतले कदाचित एखादं दुसरा शब्द उलयता आसतना असतू मराठीचा येता आसतलो ओके हा ना म्हणना okay. त्या खात टीका करत कशें आसा ताका खूप सोपे आसता टीका करप कारण टीका कोणाचेर करतलो परत सगळे काम करता उलयता हांव कंटिन्युअसली लोकां वडा उलय मिडिया वडा उलय तेंचेर टीका जावचीच ना जे उलयत ना जेंची कोकणी कशी आसा ती लोकांना खबरूच ना तेंचेर टीका जावची ना म्हाका मला टीका झाली त्याची कांयच चिंता ना त्या ती परत सांगले उलयता त्याचे टीका जातले न्ही हा खूप प्रमाणात उलय हा खंयचोच विषय जो असा पण नो उल सोडी सोडून त्या खातीर टीका करता त्यांची हा पर्वा करिना ओके हा प्रत्येक वेळार म्हणजे म्हाका जे, जे दिसता ते हा ॲक्सप्रेस कर मनातल्यान उलत चीफ मिनिस्टर एक गजाल सगळ्यांक सांगची दिसता की जनरली एक चीफ प्रस्ना विशीं हेजिटन्सी असता आज मेरेन इतली वर्सांचो आमचो संबंध आसा मुलाखत करपाचो कर हेजिटन्सी हेझिटन्सी केन्नाच दिसली ना दिस आजूय दिसली अशे, ना मुख्यमंत्र्यान असेच आसचें तुम्ही आमचेर मधी बाण मारल्या जाता आम्ही तुमचेर बाण मारल्या जाता बट अल्टीमेटली जसे तुम्ही सांगले की राज्याचे हित तातुतल्यानंतर साध्य नाल्यार त्या बाणाक कांय अर्थ आसना तोच संदेश आज या गोय घटक राज्य दिसा दितात थँक्स अ लॉट आणि इतलेच मागतं एक गोयकार म्हणून की कोविडाच्या काळार कोणाकच राजकारण आवडना आणि थर्ड वेव्हाच्या दृष्टीतल्या जो जाय तो तुम्ही करात बिकॉज अल्टिमेटली जेव्हा प्रश्न येता येतात त्यांना दिसत प्रत्येकाचे आकांत कसं येतात सो थँक्स अ लॉट फॉर कमिंग हिअर गिविंग दिस इंटरव्ह्यू पळत रात स्टुडंट नमस्कार